नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केटेचे महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग आयोजित इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन या 2 करडीच्या कोर्ससाठी मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण न्याय या संकल्पनेची चर्चा करणार आहोत आणि न्याय या संकल्पनेचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पैलू काय आहेत याची पण माहिती घेणार आहोत। खरं तर आपल्याला माहिती आहे की भारतीय संविधानाच्या प्रियांबलमधून स्वातंत्र्य व समता या 2 महत्त्वपूर्ण संकल्पना उद्घोषित झालेल्या आहेत। त्यांच्या जोडीला न्यायाची संकल्पना ही सुद्धा भारतीय संविधानाचा एक महत्त्वपूर्ण आधार म्हणून आपल्याला सांगता येतो। मग आपल्या संविधानाने सर्व प्रौढ व्यक्तींना मताधिकार देऊन एक प्रकारे राजकीय न्याय हा साधलेला दिसतो किंवा तो प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केलेला आहेत। परंतु सामाजिक न्याय व आर्थिक लोकशाही असल्याशिवाय राजकीय लोकशाहीला अर्थ राहत नाही आणि विशेषतः ही जी भूमिका होती ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली भूमिका म्हणून आपल्याला सांगता येते। मग या न्यायाच्या कल्पनेतून अस्पृश्यता निर्मूलनाची तरतूद आपल्याला मूलभूत हक्कांमध्ये केलेली दिसते। नागरिकांना शोषणाविरुद्धचा अधिकार दिलेला दिसतो, म्हणजे घटना कलम 23 आणि 24। त्याचबरोबर नागरिक किंवा दुसऱ्या बाजूला आपल्याला सामाजिक व आर्थिकदृष्ट्या जे बलदंड व्यक्ती असतात, धनदांडगट व्यक्ती असतात, त्यांच्यापासून शोषित आणि दीनदुबळ्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी ही घटनेच्या मार्गदर्शक तत्वांमधून दिसून येते आणि ती राज्यसंस्थेवर ही जबाबदारी टाकलेली दिसते। राज्याने तसे धोरण अंगीकारावे अशी अपेक्षा घटना समितीमध्ये किंवा राज्यघटनेतून अभिव्यक्त होताना दिसते। आता या गोष्टीचं महत्त्व यासाठी आहे की 1947 ते 1950 हा जो संक्रमणाचा काळ होता आणि देशाची पुनर्रचना व्हावी, राजकीय व्यवस्था अस्तित्वात यायची होती, पुनर्रचना व्हायची होती आणि पंचवार्षिक योजना आखून देशाचा आर्थिक विकास घडून आणण्याचा हा एक प्रयत्न त्या माध्यमातून आपल्याला झालेला दिसतो आणि एक प्रकारचं देशामध्ये बंधुभावावर आधारलेल्या एक नव्या भारतीय समाजाची निर्मिती या काळात करायची होती। तेव्हा अशा या सर्वांगीण सामाजिक परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा असताना या नवसमाजाची आधारभूत मूल्य कोणती राहील हे सांगणं खऱ्या अर्थानं गरजेचं होतं। आणि मग घटनेच्या तरतुदींचा अर्थ लावताना किंवा देशाचं धोरण ठरविताना हे सतत डोळ्यासमोर ठेवणं आवश्यक होतं आणि त्याच्या निकषावरच एखादं धोरण हे योग्य आहे की अयोग्य आहे, एखादा कायदा वैध आहे की अवैध आहेत हे ठरवणं हवं होतं। आणि मग ह्या भूमिकेतून न्यायाची संकल्पना, आणि न्यायाची संकल्पना ही केवळ भारतीय घटनाकारांनी केवळ राजकीय न्यायापुरती मर्यादित न ठेवता सामाजिक न्याय, आर्थिक न्याय या संकल्पनांपर्यंत अभिव्यक्त करण्यापर्यंत याची विचार घटनेतून केलेला दिसतो आणि ह्या घटनेच्या विविध तरतुदींमधून हे आपल्याला उद्घोषित केलेलं दिसतं। तत्पूर्वी आपण न्यायाचा, न्याय ही संकल्पना, न्यायाचा जो राजकीय अर्थ आहे तो आपण समजून घेऊया। आता न्यायाचा वापर होत असलेल्या क्षेत्रांविषयीचा जर विचार केला आपण, तर तो विचार करत असताना आपण समाजाच्या संपूर्ण व्यवस्थेची अशा दृष्टिकोनातून समीक्षा करू लागतो की ती न्यायाशी अनुरूप आहे किंवा नाही। आणि त्यासाठी आपण आपल्या सोयीसाठी सामाजिक जीवनाच्या 3 मुख्य क्षेत्रांची म्हणजेच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय या क्षेत्रांची निवड करतो। त्यामुळे न्यायाविषयी बोलताना आपण सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची चर्चा करत असतो। वास्तवात न्यायाच्या एकाच सिद्धांताच्या उपयोजनांची ही खऱ्या अर्थानं 3 क्षेत्र आपल्याला असल्याचं म्हणता येईल आणि ही 3ही क्षेत्र एक दुसऱ्या क्षेत्राला पूरक असतात, म्हणजे एकाशिवाय दुसरं क्षेत्र असू शकत नाही आणि त्यामुळे हे 3ही क्षेत्र एकमेकांशिवाय अपुरी ठरतात। आणि म्हणून तर खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणतात की सामाजिक न्याय आणि आर्थिक लोकशाही असल्याशिवाय राजकीय लोकशाहीला अर्थच राहत नाही।
हे जे बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं किंवा त्यांची ही जी भूमिका होती ते हेच स्पष्ट करतं की ह्या तीनही संकल्पना एकमेकांशी पूरक आहेत, म्हणजे एकाशिवाय दुसरा हा अपूर्ण ठरतो. तुम्ही सामाजिक न्याय जर देऊ शकत नसेल तर तुम्हाला राजकीय न्याय हा काही कामाचा उरणार नाही, म्हणजे खऱ्या अर्थानं तिथे न्याय मिळणार नाही. आणि म्हणून विस्तृत अर्थानं सामाजिक न्याय या शब्दावलीमधूनच खऱ्या अर्थानं सामाजिक, आर्थिक, राजकीय ह्या तीनही प्रकारांचा किंवा ह्या तीनही प्रकारच्या न्यायांचा बोध त्याच्यातनं होतो. मर्यादित अर्थानं जर म्हटलं तर सामाजिक न्यायाचा अर्थ हा असा आपल्याला सांगता येईल की सामाजिक जीवनामध्ये सर्व मनुष्यांची प्रतिष्ठा, ज्याला आपण डिग्निटी म्हणतो, ती मान्य होईल या पद्धतीनं. म्हणजे स्त्री पुरुष असेल, काळा किंवा गोरा असेल, किंवा वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, प्रदेशाचे इत्यादींच्या आधारावर मोठा किंवा लहान, उच्च किंवा नीच असं न मानणे किंवा शिक्षण असेल, विकास असेल, ही करण्याची संधी सर्वांना समान मिळू शकेल आणि सर्व लोक मानवी नात्यानं एकत्र येऊन साहित्य, कला, संस्कृती आणि तंत्रज्ञानाच्या साधनांचा उपयोग आणि उपभोग करून शकतील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणं, जिथं विभिन्न पक्षकारांच्या परस्पर विरोधी दाव्यांवर किंवा त्याला मागण्यांवर म्हणतो आपण विचार केला जातो, तेथे खऱ्या अर्थानं सामाजिक न्यायाचा विचार होतो. म्हणजे हा विचार निर्बल आणि निर्धन पक्षकारांना विशेष सहाय्यता आणि संरक्षण देण्याची मागणी सामाजिक न्यायातून आपल्याला केलेली दिसून येते. आणि म्हणून आपल्याला बघा, तुम्ही केंद्र सरकारमध्ये किंवा घटक राज्य सरकारमध्ये सुद्धा सामाजिक न्याय हे एक स्वतंत्र खातं आहे. सामाजिक न्याय मंत्री हा वेगळा असतो आणि सामाजिक न्याय आणि भारतीय संविधानामध्ये वेगवेगळ्या घटनाकलमांमधून हा सामाजिक न्याय त्यातनं अभिव्यक्त होतो. म्हणजे घटनाकलम 15 आपल्याला भेदभावाचं निर्मूलन सांगतं, भेदभावाचा अभाव सांगतं. घटनाकलम 17 ही आपल्याला अस्पृश्यता निवारण सांगतं, किंवा घटनाकलम 23 आणि 24 याच्यामधनं आपल्याला शोषण आणि पिळवणूक विरुद्धचा हक्क त्याच्यामध्ये बहाल केलेला आहे, किंवा घटनाकलम 32 अंतर्गत आपल्याला जो घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार आहे तो आपल्याला त्याच्यामधनं सांगतो तो. म्हणून इथे ही सामाजिक न्यायाची जी संकल्पना आहे ही ह्या अर्थाने आपल्याला स्पष्ट करता येईल. मग आर्थिक न्याय कशाला म्हणणार? तर आर्थिक न्याय म्हणजे काय? तर थोडक्यात उत्पन्नाच्या प्रक्रियेमध्ये कुणीही एक व्यक्ती दुसऱ्यांचं जीवन नियंत्रित करून आणि त्यांना अविवेकी अटींवर, म्हणजे ज्याला आपण जाचक म्हणूया किंवा अविवेकी म्हणजे जाचक किंवा अगदी जोर जबरदस्तीने ह्या अटींवर काम करण्याची शक्ती प्राप्त न करता किंवा त्याला तसं करायला न लावता सर्व लोकांना आपापल्या योग्यता आणि श्रमानुसार रास्त मोबदला किंवा पुरस्कार प्राप्त करण्याची संधी मिळेल, तिथे आर्थिक न्यायाची ही संकल्पना आपल्याला अभिव्यक्त होताना दिसते. म्हणजे प्रत्येकाला त्याचा विकास करण्यासाठी उत्पन्नाच्या प्रक्रियेमध्ये, प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ज्याला आपण म्हणतो, तर त्या प्रक्रियेमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं जीवन नियंत्रित करू शकणार नाही किंवा त्याला जाचक स्वरूपाच्या जबरदस्तीच्या अटींवर त्याला काम करण्यासाठी भाग पाडू शकणार नाही, तर सर्व लोकांना काय केलं जाणार आहे, तर त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार, त्यांना त्यांच्या श्रमानुसार मोबदला मिळेल किंवा त्याचा जो पुरस्कार असतो किंवा जो मोबदला असतो ती करण्याची सर्वांना समान संधी त्यातनं मिळेल. म्हणजे भारतीय संविधानाचं घटनाकलम 16 आपल्याला हेच सांगतं की सर्वांना दर्जाची आणि संधीची समानता हे या कलमामधनं अभिव्यक्त होतं. आणि म्हणून आर्थिक न्याय ही जी संकल्पना आहे, म्हणजे बाजार व्यवस्थेमध्ये ज्याला आपण मार्केट सेटिंग असं म्हणतो, तर या बाजार व्यवस्थेमध्ये सिस्टीममध्ये कोणा एका व्यवस्थेमध्ये कोण एका व्यक्तीला आपल्या मनमानी अटींवर दुसऱ्यांना वस्तू किंवा सेवा वाटप करण्याची सत्ता प्राप्त होऊ नये, तर सर्वांना आपापल्या क्षमता आणि गरजेनुसार रास्त अटींवर गरजेच्या वस्तू आणि सेवा मिळतील, अशा प्रकारचं एक अर्थ आपल्याला आर्थिक न्यायाच्या संकल्पनेमधून सांगता येतो. भारतीय संविधानाचं जर बघितलं तुम्ही तर भारतीय संविधानाचं प्रियांबलमध्येच म्हटलेले आहेत की न्याय ही संकल्पना कशी असणार आहे, स्वातंत्र्य, समता आणि न्याय. जसं स्वातंत्र्य विचार, अभिव्यक्ती, उपासनेचं स्वातंत्र्य आहेत, तसं न्याय हा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्वरूपाचा न्याय हा अभिप्रेत आहेत. आणि मग
भारतीय संविधानातलं प्रकरण जे चार आहेत, घटनाकलम 36 ते 51 पर्यंतचं, जे मार्गदर्शक तत्वांचं, ज्याला आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स किंवा नीतीनिर्देशक तत्वे म्हणतो, याच्यातनं हे सुद्धा एक प्रकारचे मूलभूत हक्क आहे. आणि त्यामध्ये सर्व सामाजिक आर्थिक स्वरूपाच्या ज्या शासनाने करावयाच्या उपाययोजना आहेत, मग घटनाकलम 39 असेल, 38 असेल, किंवा समान नागरी कायद्याचं 42वा असेल, 44 45, म्हणजे जो शोषित आहे, दुर्बल आहेत, स्त्रिया आहेत, गर्भवती स्त्रिया आहेत, वृद्ध आहेत, अनुसूचित जाती जमाती, अशा विविध घटकांसाठी शासनाने वेगवेगळ्या योजना. आणि मग आज जे कल्याणकारी राज्याच्या अंतर्गत शासन संस्था राज्यसंस्था ज्या विविध योजना राबवतं, ते ह्याच मार्गदर्शक तत्वांना अनुसरून आणि त्यातनं एक प्रकारचा आर्थिक न्याय हा प्रस्थापित होताना आपल्याला दिसून येतो. म्हणून किंवा अलीकडे आता 2005 जो रोजगार हमी योजनेचा राष्ट्रीय कायदा, आणि महाराष्ट्र त्याही पूर्वी आलेला आपल्याला दिसून येतो, जो मनरेगा नावाने, त्याच्यातनं घटनाकलम 29 अंतर्गत हे उपकलम घालून रोजगाराचा हक्क दिला आणि प्रत्येकाला एक प्रतिष्ठित जीवन जगता येईल, त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण होतील या अर्थानं त्याला काही सेवा उपलब्ध करून देणं ही राज्यसंस्थेची जबाबदारी आहे. रोजगार देणं ही राज्यसंस्थेची जबाबदारी राज्यसंस्थेने स्वीकारलेली आहे ह्या कायद्याच्या माध्यमातून. म्हणून इथे आपल्याला हा आर्थिक न्यायाची संकल्पना सांगता येते. आणि राजकीय स्वरूपाचा न्याय जो आहे तो अर्थात असं आपल्याला सांगतील की सार्वजनिक धोरणांना, म्हणजे ज्याला आपण पब्लिक पॉलिसीज म्हणतो, तर हे जे सार्वजनिक धोरणं, या धोरणांना निर्धारित करण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वांना प्रत्यक्षात सहभाग घेण्याची संधी आणि अधिकार मिळेल अशा प्रकारची व्यवस्था, म्हणजे सत्ता प्राप्त करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला असेल. सार्वजनिक सत्तेचा, म्हणजे पब्लिक पॉवर ज्याला आपण म्हणतो, या सार्वजनिक सत्तेचा वापर सर्वांच्या कल्याणाचा विचार करून ध्यानात घेऊन केला जाईल अशा प्रकारचे, म्हणजे सर्व व्यक्तींना आपापल्या हितसंबंधांच्या सिद्धीसाठी किंवा प्रत्येकाच्या समाजानुसार सार्वजनिक कल्याणाचे, ज्याला पब्लिक इंटरेस्ट असं आपण म्हणतो, ते प्राप्त करण्यासाठी आपल्या विचारांना अभिव्यक्त करण्याची उपयुक्त संघटना निर्माण करण्याची, संघटना बांधण्याची, सभा संमेलन घेण्याची, दुसऱ्यांना समजावून सांगण्याची इत्यादींचं पूर्ण स्वातंत्र्य असेल. आणि शांतता आणि सुव्यवस्था व नैतिक भावना यांना कसल्याही प्रकारची झळ न पोहोचविता भिन्न भिन्न आणि विरोधी विचारांप्रती सहिष्णुता पाहिली जाईल अशा प्रकारची ही व्यवस्था आपल्याला त्यामध्ये सांगता येते. आणि म्हणून तर मग आज खऱ्या अर्थानं विविध जातीचे धर्माचे जे लोक आहेत, स्त्री पुरुष प्रत्येक क्षेत्रातले, हे राजकीय जीवनामध्ये त्यांना मतदानाचा अधिकार आहेत, निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार आहेत, सार्वजनिक प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहेत. आणि ग्रामीण स्तरावर तर आपल्याला ग्रामसभेपासून ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. घटनेच्या 40व्या कलमामध्येच मुळात ग्रामपंचायत निर्मितीची भूमिका घटनाकारांनी स्वीकारलेली दिसून येते, तशी तरतूद त्यामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. आणि ह्या सर्वांमधनं राजकीय न्याय कसा मिळेल त्या प्रकारचं, म्हणजे आता तुम्ही जर बातम्या न्यूजपेपर वाचत असेल, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये काही विशिष्ट घटकांना जेव्हा, म्हणजे तृतीयपंथीयांना निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारली, तेव्हा कोर्टाने हे निकाल दिले, त्यातनं राजकीय न्याय हा अभिप्रेत आपल्याला असल्याचं दिसून येतो. थोडक्यात काय, तर राजकीय न्याय हा स्वातंत्र्याच्या आदर्शाला प्राथमिकता देतो, आर्थिक न्याय हा समानता म्हणजे इक्वॅलिटीच्या आदर्शाला महत्त्व देतो, आणि सामाजिक न्याय हा बंधुत्वच्या आदर्शाला मूर्त रूप देऊ इच्छितो. या तिन्हींना एकत्र आणण्यातूनच खऱ्या अर्थानं सामाजिक जीवनात न्यायाच्या आदर्शांची सिद्धी होऊ शकते किंवा प्राप्ती केली जाऊ शकते असं आपल्याला म्हणता येईल. तसं पाहिलं तर सामाजिक न्यायाची मागणी हे आधुनिक युगाचं एक वैशिष्ट्य आहे. टॉम बॉटोमोरन यांनी त्याच्या क्लासेस इन मॉडर्न सोसायटी, म्हणजे आधुनिक समाजातील वर्गांची स्थिती, हा 1965 एक ग्रंथ प्रसिद्ध केला. आणि त्याअंतर्गत त्यांनी असं लिहिलं की संस्कृतीच्या इतिहासामध्ये संपत्ती, पद, प्रतिष्ठा आणि सत्ता यामधील विषमता प्रामुख्याने अशा स्थितीच्या स्वरूपात स्वीकृत केल्या गेल्या आहेत की ज्यामध्ये कसल्याही पद्धतीचे परिवर्तन संभवत नाही. 18व्या शतकामध्ये जेव्हा अमेरिका आणि फ्रान्सच्या क्रांतीने या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची प्रेरणा दिली, तेव्हा कुठेतरी सामाजिक वर्गव्यवस्था
विषमतेची जिवंत मिसाल आहे हे दिसून येऊ लागलं. आणि या आणि स्वतः यावर मोठ्या प्रमाणात विवाद झाला आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून याला आव्हान दिलं गेलं तेव्हा अशा पद्धतीच्या घोषणांची निर्मिती केली गेली. सर्व मनुष्य जन्मता आणि निसर्गता स्वतंत्र आहे, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही, फक्त सार्वजनिक उपयुक्ततेच्या आधारावरच तो भेदभाव केला जाऊ शकतो. सामाजिक न्यायाच्या संकल्पनेतून अधिकारांच्या पुनर्व्यवस्थापनेची मागणी त्यातनं जन्माला आलेली आपल्याला दिसून येते. व्यापक अर्थाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सामाजिक न्यायाचा हा जो मूल मंत्र आहे, संघटित सामाजिक जीवनातून जे काही लाभ प्राप्त होतात ते काही मोजक्या लोकांच्या हातामध्ये केंद्रित न होता सर्वसामान्य व्यक्तींना आणि विशेषतः निर्बल निर्धन वर्गांना त्यात रास्त वाटा मिळावा, जेणेकरून ते सामान्यतः सुखी सन्मानपूर्वक आणि निश्चित जीवन जगू शकतील. सामाजिक न्यायाची मागणी ही आहे की म्हणजे ज्याला आपण आय म्हणतो किंवा संपत्ती इन्कम यांचा संबंध हा विशेष अधिकार परंपरा आणि वंश परंपरा यांच्याशी नाही तर श्रम आणि कर्तव्य पालनाशी असला पाहिजेत. संपत्तीचा अधिकार तोपर्यंत मान्य झाला पाहिजे जेव्हा संपत्ती श्रमाच्या मोबदल्यातून बचत केलेली असेल आणि ती संपत्ती व्यक्तीचे सुख आणि कार्यक्षमता यामध्ये वृद्धी करण्यासाठी आवश्यक असेल. जेव्हा संपत्तीचा श्रमाशी संबंध प्रस्थापित होईल तेव्हा भयंकर अशी आर्थिक विषमता आपोआपच संपुष्टात येईल. याचा दुसरा परिणाम हा पण आहे की जी व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार श्रम करत नाही त्याला फक्त संपत्तीचा अधिकारच नाही तर जीवन जगण्याचा सुद्धा अधिकार राहणार नाही. आणि म्हणून निर्बल अपंग असहाय्य लोकांची बाब ही निराळी असते, ज्यांना मानवतावादी भावनेच्या आधारावर जगण्याचा अधिकार हा अवश्य दिला पाहिजे. आणि आर्थिक विषमता संपुष्टात आल्यानंतर सामाजिक संपत्ती कोणा एका वर्गाच्या हातातली कुठलीही कठपुतळी राहणार नाही तर ती समाजाची सेविका बनेल. तेव्हा खऱ्या अर्थानं लोकशाहीची प्रस्थापना होऊ शकेल, कारण तेव्हा निवडणुका जनतेचा विश्वास संपादन करून जिंकल्या जातील, पैशाच्या ताकदीने नव्हे. किंवा तेव्हा शिक्षण आणि आत्मविकास यांच्या संधी सर्वांना समान स्वरूपात प्राप्त होतील, पैशावाल्यांसाठी विशिष्ट संस्था ठेवल्या जाणार नाहीत. किंवा त्यावेळेस न्यायालयांमधील खटले फक्त तेच लोक जिंकणार नाहीत की जे पैशांच्या आधारावर सर्वात जास्त प्रतिभाशाली वकिलाला आपली बाजू मांडण्यासाठी उभे करतील, तर निर्धन निर्बल पक्षकारांना सुद्धा पूर्ण न्याय मिळेल. तेव्हा काळ्या बाजारातील ठेकेदार आपल्या दातृत्वाचं ढोंग करून भोळ्या भाबड्या जनतेला जय जयकार मिळवू शकणार नाहीत, तर कोणाला कोणाच्या दानावर अवलंबून राहण्याची गरज तिथे भासणार नाही. तेव्हा समाजामध्ये जे काही उत्पादन होईल वा ज्या सेवा निर्धारित केल्या जातील त्या या संपूर्ण जनता जनार्दनांच्या गरजांना समोर ठेवूनच निर्धारित केल्या जातील, म्हणजे भांडवलदारांचे खिसे भरण्यासाठी केलं जाणार नाही. किंवा अगदीच सामाजिक न्याय हा कल्पित आदर्श किंवा एक राजकीय घोषणा राहणार नाही तर त्याची सामाजिक वास्तवात खऱ्या अर्थानं प्रस्थापना झालेली आपल्याला दिसून येईल. म्हणून सामाजिक न्यायाची ही जी कल्पना आहेत ही जी संकल्पना आहेत ही व्यापक अर्थानं आहेत, कारण सर्व तत्वज्ञानाच्या सर्व मानवी आदर्शांच्या तत्वांच्या तत्वज्ञानाच्या सर्व संकल्पनांच्या मुळाशी जे काही असेल तर ते मुळाशी ती एकच संकल्पना असते आणि ती म्हणजे न्याय. हीच संकल्पना आपल्याला सांगता येते आणि त्यालाच आपण पर्यायी शब्द सामाजिक न्याय असं सुद्धा त्याच्यामध्ये वापरतो. विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत कदाचित तुम्हाला न्यायाची संकल्पना आणि त्यामध्ये सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजकीय न्याय या संकल्पना थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केला, तुम्हाला समजले असतील किंवा त्यासाठी तुम्ही अधिक विविध संदर्भ पुस्तकांचा अभ्यास तुम्ही करू शकता. इथपर्यंत आपण थांबूया. सर्वांचे धन्यवाद.